नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगायला. संपत आजीनाथ पायगिरे, राहणार पायगिरवाडी, तालुका अंबड, जिल्हा जालना. अच्छा, तुम्ही आता ही जी झाडं लावली, इथे किती झाडं आहेत सगळी? हे 250 झाडे. 250 झाडे आहेत. आता ही जी याचं वय आहे ह्या झाडाचं, थोडंसं या ना पुढे, तर किती वय असेल याचं? आता याचं वय 2 वर्ष झाले. आता तरी 2 वर्ष झालेलं आहे. आता 2 वर्षापासून तुम्ही जे डाळिंब, तुम्हाला माहिती आहे का डाळिंबामधली काही? नाही, डाळिंबामध्ये काही माहिती नाही आपल्याला, फारशी माहिती नाही. मग तुम्ही कोणाच्या हिमतीवर लावले हे? आपल्या गुरुच्या हिमतीवर लावले, आमच्या मेवण्याच्या. अच्छा, मुलगा आहे आमचा. अच्छा, पण गुरु पण आहे तुमचे? अच्छा, तुम्ही त्यांना गायडन्स करता, तुमची जी बाग आहे सगळी, तर त्यांच्या सांगण्याप्रमाणे तुम्ही सगळं ट्रीटमेंट केली. याला तुम्ही ह्या वर्षी सोयल टेक्नॉलॉजी त्यांच्या म्हणण्यानुसार सुरू केली. ओके, काय काय केलं तुम्ही आतापर्यंत? या ना पुढे. आतापर्यंत तुमची पानांची कॅनॉपी आणि यांची पानांची कॅनॉपी सेम दिसते. तुमचे पानं बरोबर ना, आपले एवढे मोठे झाड आहे तरी पण. आता याच्यामध्ये माल जर बघितलं, या ना इकडे आपण ह्याला बघू. आपण जर तुमची जर झाडं बघितली तर किती महिने झाली मी सगळे? आता ही 2 वर्ष म्हणजे 24 महिने झाली. 24 महिन्यामध्ये तुमची काळी वगैरे मस्त तयार झाली बरोबर ना. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जी सेटिंग वगैरे होते सध्या चालू आहे ही अशी गुच्छमय होते बरोबर ना. असे 3-3, 4-4 गुच्छ म्हणतो आपण तसे. हे गुच्छ आहे बघा. एक तुम्ही तुमच्या बरोबरचे शेतकरी असतील ना भरपूर डाळिंबाचे, काय वाटतं तुम्हाला एकंदरीत? या ना पुढे. काय वेगळे पण काय वाटतं तुम्हाला ह्याचं? आणि म्हणजे आम्ही धरलं तर आमच्या परवाने आमचा बरोबर दिसला, पण लोकांची अधिक समजा सेटिंग नाही असल्यामुळे आम्ही नाही सांगू शकत लोकांना. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे एक परिसरामध्ये काय परिस्थिती की टोटल सर? दुसऱ्यांचे नर फुलं जास्त. तुमच्या तुमच्या ज्या बागा सोडून बाकी सगळ्यांच्या म्हणजे नर फुलांची संख्या जास्त आहे. इथे तुमचं सेटिंग होऊ राहिलं बरोबर ना. आणि स्ट्रोक बघा, तुमच्या बागेतला असो यांच्या बागेतला असो, स्ट्रोक कसा एकदम सेम आहे. आता खाली जर पाहिलं तुम्ही, हे बघा, हे जाड काढीला माल लागलाय बघा. त्याचा स्ट्रोक जर आत्ताच एवढा भारी आहे बरोबर ना, तो साहजिकच ज्यावेळेस तयार होईल त्यावेळेस कसा होईल? चांगलाच होईल ना. आणि ज्यावेळेस तुम्ही म्हटले मला की ज्यावेळेस तुम्ही बाग धरली त्यावेळेस तुमची बाग अशी म्हणजे लहान दिसत झाडं? नाही लहान लहान, काळी दिसत होती आम्हाला. वाटतं काय राहतं नाही, माल काय येतं, किती येणार आहे किती नाही सांगता. पण एक ट्रायल म्हणून धरली. पण आता काय वाटतं एकंदरीत बघितल्यावरती? आता एकदम फास्ट चांगलं वाटायला लागलं. हा, अच्छा, म्हणजे फळधारणा असेल किंवा काय, तुमचा सगळा नवीन अनुभव आहे बरोबर ना. तरी पण एक आत्मविश्वास यायला लागला की नाही? बरं, फवारण्या वगैरे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काय वाटतं एकंदरीत तुम्हाला? नाही म्हणजे जास्त खर्च येतोय काय? शेड्यूलनुसार करतो. काय नाही खर्च, जो आपला ठरलेला आहे सॉइल चार्जेस शेड्यूल आहे तेवढंच फॉलो करताय. ओके, आता एक मला एक सांगा याच्यामध्ये. आता या ठिकाणी तुम्ही आता हे 2 ट्रिपर टाकलेत ना, मग हे 2 ट्रिपर मध्ये इनलाईन आहे की ऑनलाईन, काय कसं केलंय? ऑनलाईन आहे ना, इनलाईन. अच्छा, म्हणजे तुमच्याकडे जे कपासचे ड्रिप आहेत त्याच तुम्ही वापरलेले आहे. आता सध्या जर तुम्ही सेटिंग पाहिलं तर साधारण किती सेटिंग असेल तुम्ही मोजलंय का कधी? एवढं मोजले ना. बरं, काही जागेवर 50 आहे, काही जागेवर 40 आहे. सरासरी 40-50 आहे. 40 एवढं जरी धरलं आता जे झाले ते म्हणजे अजून चालूच आहे, अजून साधारणतः एक 30 दिवस तुमचं सेटिंग चालणार आहे अजून बरोबर आहे ना. पण जर 30-40 जरी धरलं आणि एक साधारणतः एक 400 ग्रॅम साईज झाली तरी 16 किलोचं बा लगेच आहे. म्हणजे तुम्ही पहिल्याच वर्षी 16-20 किलो माल काढणार बरोबर आहे. ओके, काय सांगाल तुमच्या इतर शेतकऱ्यांना, नवीन शेतकऱ्यांना काय सांगाल या पुढे? नवीन शेतकऱ्यांना आम्ही जे जेव्हा आमचं सर सक्सेस होईल त्या कामाला सांगा. आम्हाला नाही तरी आत्तापण जी परिस्थिती नाही, काय असेल आत्तापण जी परिस्थिती आहे म्हणजे तुम्ही आता जे म्हटलंय की आता जे माल वगैरे लागलाय सध्या बरोबर आहे की हे पाहता तुम्हाला काय वाटतं? हे सगळं आता आपण जर माल बघितला सगळा तर आजच कंडिशन कशी वाटते तुम्हाला आत्ताची? हे बघा, चांगली वाटते. मग एकंदरीत काय सांगाल ह्या एवढ्या अनुभवातून काय सांगाल की तुम्हाला जे गायडन्स होतंय ते कसं होतंय? म्हणजे हे जे शेड्यूल तुम्ही दिलं ना आम्हाला करता हेच आम्ही तुम्हाला लोकांना सांगणार ना. नाही, काय बरं वाटतं तुम्हाला? चांगलं वाटतं ना. ओके, तुमची प्रतिक्रिया ऐकायची, तुम्ही लोकांना सल्ला द्यावा अशी इच्छा नाही माझी, पण प्रतिक्रिया काय वाटतं तुम्हाला? चांगलं शेड्यूल आणि त्यामुळे आम्हाला चांगलं वाटतं. म्हणजे नवीन लोकांनी डेअरिंग करावी की नाही करावी? नाही, करायला पाहिजे ना, डेअरिंग केल्याशिवाय काही समजत नाही ना. ओके ओके, चालेल, थँक्यू.